राज्याचे मंत्री महोदय धरणे मामा म्हणून सर्वांना खूप सुपरिचित आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या जवळचे आहेत, कारण मामा हे एक ठीक म्हणजे नातंच असं आहे की अगदी ते जवळचं नेहमी सर्वांना वाटतं. या वसुंधरा अभियानाच्या सर्व लोकांना एकत्रित बांधण्याचं काम म्हणजे भुजबळ सर इतक्या सुंदर पद्धतीनं करतात आणि या वसुंधराचा सर्व ग्रुप आपल्या इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमचे प्रकाश दीक्षित सर, कॉर्पोरेटर सरांचा प्रमोद निमनजी आणि इथं उपस्थित असलेले सर्व स्वयंसेवक खऱ्या अर्थानं, कारण आपण ह्या वसुंधरेच्या रक्षणासाठी स्वतःचा जो काही सहभाग नोंदवतो तो आपला वेळ असतो, आपला कष्ट असतं आणि त्यातून हे खरं तर एक ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं हे काम या तुकाई टेकडीवर झालं आहे. खरं तर मामा आपण अगदी सहज आपण इथून चालत आला आणि आपण इकडे डावीकडे आणि उजवीकडे बघितलं की आपल्याला फरक जाणवतो. ग्लेरिसिडिया ही खरं तर मोनोकल्चर आहे आणि हा काही आपलं मूळ झाड नाही आहे, हे एक्झॉटिक प्लांट आहे आणि कधीतरी आपल्याला कॅनॉपी कव्हर पाहिजे, व्हेजिटेशन कव्हर पाहिजे आणि म्हणून कुठल्या तरी एका विचाराने आपण अशा पद्धतीची झाडं आणली. पण आपण जर या ग्लेरिसिडियामधून चालायला लागलो तर सर आपल्याला कुठलाही पक्षी कुठलाही प्राणी तिथं दिसणार नाही. त्याचं कारण असं की वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून पृथ्वी निर्माण होत असताना खरं तर एक जे सहजीवन असतं ते सहजीवन वनस्पतींचं असतं, प्राण्यांचं असतं, माणसांचं असतं, ते सहजीवन त्यातून खरं तर जी काही जीवविविधता आहे ती फुलत असते आणि त्या जीवविविधतेतून माणसांना एक चांगलं वातावरण निर्माण होतं ज्याला आपण हॅबिटॅट म्हणतो. ती हॅबिटॅट ही खरं तर मोनोकल्चरमुळे डिस्टर्ब होत असतं. आपल्याला 2008 ही जी तुकाई टेकडी आहे इथून सहज 2006 या 2000 ह्या टेकडीची चित्र असं होतं की इथं आधी बेअर लँड होती पूर्णपणे खडक, परंतु या संपूर्ण टेकडीचं रूपांतर हे अत्यंत हरित असं आच्छादनामध्ये जे निर्माण केलं याच्यात लोकसहभाग खूप मोठा आहे आणि वसुंधरा अभियानच्या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी सकाळी रोज न चुकता 6:30 येऊन हे सर्व कार्यकर्ते कामाला सुरुवात करतात आणि याच्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी, वेगवेगळ्या कंपनींचे विद्यार्थी, म्हणजे याच्यात सर्वांचा लोकभाग सहभाग खूप छान पद्धतीनं वाटतो आहे. स्वयंप्रेरणेनं स्वयंइच्छेनं सर्व लोक सहभागी होतात आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या 5-10 ही पूर्णपणे अगदी अशी ग्रीन हिल ही झालेली असेल. आपला सर्वांचा सहभाग हा सर्व अर्थानं पाहिजे. तो सर्व अर्थानं म्हणजे आपण वेळ देतो आहे, आपण आपले कष्ट इथं करतो आहे, झाडांना पाणी घालतो आहे, पण मला असं वाटतं की थोडी आर्थिकही मदत ही खरं तर याच्यात लागणार आहे. त्याचं कारण असं की जेव्हा खड्डे खोदायचे आहेत किंवा झाडं आणायचे आहेत याच्यासाठी आर्थिक भाग लागतो. दुसरं ह्या टेकडीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण खडक आहे आणि या खडकामध्ये झाडं जेव्हा उगवतात तेव्हा ते खरंच तिथं तग धरायला जास्त वेळ लागतो आणि म्हणून खरं तर आपल्याला काही ठिकाणी थोडेसे जर एक पॅचेस तयार केले आणि तिथं जर माती भरून घेता आली एक साधारणपणे 2-2.5-3-4 ते खड्डे करून तर मला असं वाटतं की खूप चांगला फरक या झाडांच्या वाढीसाठी सुद्धा होऊ शकेल. अर्थातच खर्चिक काम आहे पण मला असं वाटतं की मामा आपण जर याच्यात थोडं लक्ष घातलं तर निश्चितपणानं एक आदर्श अशी टेकडी पुणे शहरामध्ये या निमित्तानं होते आणि आपण आलात आणि ज्या उत्साहानं आपण सर्व बघत होता, सर्व माहिती घेत होता, बारकाव्यानं सर्वांशी सुसंवाद होत साधत होता हे खरंच खूप अपवादात्मक स्थिती असते. आम्हाला अत्यंत आनंद झाला आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. आमच्या एक मॉडर्न कॉलेजचे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, गरवारे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत आणि इथं वसुंधराचे सर्व सहभागी कार्यकर्ते आहेत आणि इथं टेकडीवर येणारे सुद्धा मंडळी आहेत. या सर्वांचं या निमित्तानं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं मंत्री महोदयांचं स्वागत करतो, तुमचं सर्वांचंही स्वागत करतो आणि मला या निमित्तानं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.